राज्यात कमी झालेलं वृक्षाचं आच्छादन वाढावं यासाठी इकडे वन विभाग कोट्यवधी रुपये खर्चून भरगच्च वनीकरणाची योजना राबवतोय, पण दुसरीकडे कोल्हापुरातील निवासराव साळोखे या 68 वर्षीय तरुणानं लोकसहभाग आणि स्वखर्चातून आतापर्यंत 16,000 वृक्षांचं रोपण केलंय. येणारी पिढी ग्लोबल वॉर्मिंगमुळे अडचणीत येऊ नये म्हणून निवासराव साळोखे यांनी सुरू केलेल्या प्रयत्नांना मदतीचे अनेक हातही पुढे येत आहेत. वृक्षवल्ली आमा सोयरी वनचरे पक्षी सुस्वरे आलदी. कोल्हापुरातले निवासराव साळोखे दररोज एका खास मोहिमेसाठी ते कोल्हापूरहून भुयेवाडीला पोहोचतात. त्यांची ही मोहीम आहे उघडे बोडके डोंगर हिरवेगार करण्याची. या मोहिमेतूनच त्यांनी आतापर्यंत भुयेवाडीच्या या डोंगरावर पारंपरिक जंगली वृक्षांच्या प्रजातींची तब्बल 16,000 झाडं लावली आहेत. आता या झाडांना पाण्याची गरज असल्यामुळे निवासराव साळोखे न चुकता या झाडांना पाणी घालण्यासाठी जातात. भुयेवाडीचे ग्रामस्थही त्यांना या कामात मदत करतात. आम्ही सगळ्यांना आवाहन केलं आणि लोकसहभागातून पट्टण कोडले इथं उद्योगपती चंद्रकांत जाधवांच्या मळ्यात 15-20 गुंठ्यामध्ये एक रोपवाटिका तयार केली, जी पश्चिम घाटामध्ये किंवा ज्यांचं वयोमान शेकडो वर्षाचं असते अशा जंगली धाटणीच्या अनेक बियांच्यापासून रोपं तयार केली. हा प्रकल्प राबवत असताना अगदी सुरुवातीला इथली ग्रामपंचायत ग्रामस्थ 99% ग्रामस्थ म्हणा सगळे आमच्याबरोबर काम करायला काल होते, आज आहेत आणि भविष्यात असणार आहेत. निवासराव साळोखे यांनी पावसाळ्यापूर्वी अनेक जंगली झाडांच्या प्रजातीच्या रोपांची निर्मिती केली. त्यानंतर वनविभागाशी संपर्क करून उजाड पडलेले डोंगर वृक्षारोपणासाठी द्यावे अशी विनंती केली. त्यानंतर वनविभागानं भुयेवाडीचा डोंगर वृक्षारोपणासाठी दिला. त्यानंतर निवासराव साळोखेंची वृक्षारोपणाची मोहीम सुरू झाली. वनविभागाच्या काही अधिकाऱ्यांनी निवासराव साळोखे यांच्या मोहिमेला हरताळ फासण्याचाही प्रयत्न केला, पण निवासराव साळोखे त्यालाही पुरून उरले. आम्ही काय आहे पण ताम्रपट घेऊन शेकडो वर्ष जगणार नाही आम्हालाही माहिती आहे, पण कुणीतरी चांगल्या कामाची सुरुवात करायची असते ती सुरुवात करण्याचं काम करावं ह्या हेतूने मी आज उतरलेलो आहे. आणि ही सुरुवात आणि या सुरुवात केलेल्या प्रोग्राम म्हणजे हा प्रकल्प जो आहे हा जेव्हा कार्यान्वित होईल वाढेल ह्याचा फायदा तुमच्या माझ्या आणि सर्वांच्या पुढच्या पिढ्यांच्यासाठी नक्की होणार आहे. एकीकडे वन विभागानं भरगच्च वनीकरण या मोहिमेअंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रभर 50 कोटी वृक्ष लागवडीची मोहीम सुरू केली, त्याचवेळी निवासराव साळोखे एकटे 16,000 झाडं लावत होते. त्यांनी सुरू केलेल्या या मोहिमेला भुयेवाडी ग्रामस्थांचीही साथ मिळाली. स्थानिक पातळीवरती शाळेचे विद्यार्थी शनिवारी सकाळी येऊन पाणी घालतात, त्याचबरोबर तात्यासुद्धा तात्यांचीसुद्धा दररोज इकडं फेरी असती आणि त्या पाणी घालून झाल्यानंतर परत आणि गावातील सामाजिक कार्यकर्ते परत तरुण मंडळ आणि ग्रामपंचायतीच्या मदतीनं आता उन्हाळ्यासाठी पाणी घालण्याचं चालू आहे. पारंपरिक जंगली वृक्ष लागवडीतून जंगल पुनर्निर्माणाचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून निवासराव साळोखे या वयात काम करतायत. पहिल्या टप्प्यात त्यांनी 16,000 झाडं लावली आहेत. आता येत्या पावसाळ्यात 35,000 वृक्षांची लागवड करण्याचा त्यांचा निश्चय आहे. त्यासाठी त्यांनी तब्बल 1,25,000 जंगली झाडांच्या रोपांची निर्मिती सुरू केली आहे. सरकारच्या मदतीशिवाय कुणी आपल्याबरोबर आहे की नाही याचा विचार न करता एक माणूस रोज उठतो आणि झाडांसाठी झटतो. हे योगदान खरंच दखल घेण्याजोगं, कौतुक करण्यासारखं. निवासरावांसारख्याच अशा कार्यकर्त्यांमुळं महाराष्ट्र हिरवागार राहणार आहे. प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर.